नमस्कार बालमित्रांनो, आज गोष्टीचा शनिवार. आज तुमच्यासाठी गोष्ट घेऊन आली आहे हकीम चाचाची उचकी. चला तर मग आपण ही गोष्ट वाचूया. भाजी मंडईच्या एका अरुंद गल्लीत भाज्यांच्या हातगाड्या आणि दुकानाच्या गर्दीत दिवसभर काढे उकडत आणि चूर्ण कुटत हकीम चाचा बसतात रुग्णांना तपासत. संध्याकाळपर्यंत हकीम चाचाचे कोरडे पडले ओठ, भुकेने कावडे कोकलून कोकलून दुखू लागले पोट. खूप बरं वाटलं असतं थोडंसं पाणी पिऊन, पण रोजा सोडण्याची वेळ झाली नव्हती ना अजून. सोडावाल्यांच्या हृदयाचे ठोके ऐकत असताना त्याचा वेग झालाय कमी हे कळलं हकीम चाचांना. हकीम चाचाचा हात पांढऱ्या मिरीच्या औषधाकडे गेला. नेमका तेव्हाच एक आवंडा त्यांच्या घशात येताना जाणवला. उक उक उक, अरे बापरे काय हा त्रास, आता ओढतो स्वतःचा कान आणि रोखून धरतो श्वास. उक उक उक, उचकी मागून उचकी येतच राहिली, कितीही विचित्र वेळ येऊन ठेपली. तपासून मासळीवालीचा पिवळा झालेला डोळा हकीम चाचाने राय धान्याचा उपाय सांगितला. उक उक उक, अरे बापरे काय हा त्रास, आता ओढतो स्वतःचा कान आणि रोखून धरतो श्वास. उक उक, अरे बापरे काय हा त्रास, आता ओढतो स्वतःचा कान आणि रोखून धरतो श्वास. धीराने घ्या जरा, कडम कट काढ, कडम कट काढ, हकीम चाचा जोडतायत भाजीवाल्याच्या हाताचं हाड. उक उक उक, अरे बापरे काय हा त्रास, आता ओढतो स्वतःचा कान आणि रोखून धरतो श्वास. रडत रडत आला सोनू बिचारा, म्हणाला कळा येत आहेत पोटात. अरे ते तो तुला बडीशेप आणि ओवा, पण अक्कर बक्कर खाणं पुरतं कर बुवा. उक उक उक, अरे बापरे काय हा त्रास, आता ओढतो स्वतःचा कान आणि रोखून धरतो श्वास. उचक्या देत देतच दवाखाना बंद करून हकीम चाचा घरी निघाले, पण बघतात तो काय, समोर त्यांना त्यांचे सगळे रुग्ण दिसले. त्यांनी आणले होते उत्तमोत्तम स्वादिष्ट पदार्थ. काय काय, प्रत्येक जण म्हणे पिढ्या न पिढ्या हाच तर आहे ना मी उपाय. चुलीतल्या निखाऱ्यावर मासे भाजून निघतीनं झणझणीत कालवण केलं होतं मासळीवालीनं. थोडा डाळिंबाचा रस आणि भरपूर सोडा घालून सोडावाल्याने लिंबू सरबत आणलं होतं करून. खुसखुशीत गोड रोट आणले मिठाईवाल्याने टोपली भरून, म्हणाला दोन चार खाल्ल्यावर मस्त थर लागेल घशाला आतून. भाजीवाल्याने आणली किलोभर कारली, तीही कडू जहर चव ढकलेल पोटाचा पडदा खाली. कुणाचा उपाय आहे सर्वोत्तम यावर माजला चिक्कार गोंधळ. इतक्यात समोर ठाकलं एक भूत आणि उडाली भलतीच खळबळ. सोडावाल्याने मारली टुनकन उडी, मासडीवाली जोरात किंचाळली. उक उक उक, हकीम चाचाची उचकी उसडी घेऊन वर आली. हकीम चाचाने पांढरी चादर ओढून काढली आणि तिच्या खालच्या सोन्याने धूम ठोकली. अरे च्या, हे हकीम चाचा गेले तरी कुठे, कुठे कोण जाणे, आत्ता तर होते इथे. घराच्या दारातून सगळ्यांनी हळूच आत पाहिलं वाकून. हकीम चाचाच्या घरातले बसले होते जमिनीवर मांडी ठोकून. प्रेमाने हकीम चाचा म्हणाले, तुम्ही माझ्यासाठी आहात खास, आत या सगळेजण मिळून खाऊ घास दोन घास. पडत्या फळाची आज्ञा घेऊन सारे पदार्थ मध्ये ठेवून सगळे बसले खाली त्यांच्या विनंतीला मान देऊन. बेगम फरिया आणि रहीमने आणून ताट आणि पेले. थोडे थोडे खजूर सर्वांच्या ताटामध्ये वाढले. पूर्वेकडून येताच अजान कानी सुरू झाली सर्वांची मस्त मेजवानी. हकीम चाचाची उचकी थांबली होती खरं तरी आता कसला हा त्रास उमटला बरं चेहऱ्यावर. अरे बापरे काहीतरी गडबड होते, पुन्हा एकदा मला उबड येते. श्वास अडकला साऱ्यांचा, बघत राहिले क्षणभर आणि हकीम चाचांनी दिल्ली एक भल्ली थोरली.